student, in the last lecture we have seen the properties of the matter. Next, do you know, under ordinary condition, atmospheric pressure at sea level is about 1,1400 newtons per square meter. तर सर्वसामान्य अशा स्थितीला त्या ठिकाणी समुद्र सपाटीला हवेचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी 1,01,400 न्यूटन पर स्क्वेअर मीटर त्या ठिकाणी असतो. इट कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ ए बॅरोमीटर. आणि जो काही हवेचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब मोजण्यासाठी त्या ठिकाणी बॅरोमीटर हे असणारे जे काही ॲपरॅटस जे आहे तर त्या ॲपरॅटसचा त्या ठिकाणी वापर केला जातो. ॲज वी गो हायर अबव द सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. त्यानंतर असताना जो काही समुद्र सपाटी जे आहे तर त्या समुद्र सपाटीपासून जसं आपण त्या ठिकाणी उंच जाऊ तसतसं त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की त्या ठिकाणी वातावरणाचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब काय होताना दिसतो, कमी होताना दिसतो. ए लिटल फन, छोटीशी त्या ठिकाणी गंमत आपल्याला त्या ठिकाणी सांगितली. प्रत्यक्ष प्रयोग तुम्ही त्या ठिकाणी करून पहा. काय सांगितले, प्लेस ए पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन द माउथ ऑफ द ग्लास फिल्ड कम्प्लिटली विथ द वॉटर. या ठिकाणी असणारं जे काही पूर्णपणे त्या ठिकाणी पाण्यानं भरलेलं जे काही ग्लास जे आहे तर त्या ग्लासवर काय करायचं, एक असणारा जो काही कार्डबोर्ड जो आहे पुठ्ठा जो आहे तर त्या पुठ्ठ्याचा असणारा जो काही तुकडा जो आहे तर तो तुकडा काय करायचा तर त्याच्या तोंडावर त्या ठिकाणी ठेवायचा आहे. प्रत्यक्ष आपण या ठिकाणी प्रयोग करताना दिसतोय. त्याच्यानंतर काय सांगले, होल्डिंग द कार्डबोर्ड फर्मली इन प्लेस विथ वन हँड. या ठिकाणी असणारा जो काही कार्डबोर्ड जो आहे तर ते कार्डबोर्ड त्या ठिकाणी फर्मले त्या ठिकाणी घट्ट त्या ठिकाणी धरून ठेवायचं आहे. आणि इनवर्ड द ग्लास क्विकली, आणि अशा पद्धतीने ते असताना जे काही ग्लास जे आहे तर ते ग्लास काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी उलटं त्या ठिकाणी करायला सांगितलं आहे. पुढे असं उलटं मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि टेक युअर हँड्स अवे फ्रॉम द कार्डबोर्ड, व्हॉट डू यू सी. त्या ठिकाणी आपला माझा असणारा जो काही हात जो आहे तर तो हात काय करणार आहे, मी त्या ठिकाणी काढून घेणार आहे. आणि काढून घेतल्यानंतर हा तुमच्या लक्षात येताना दिसतंय की काय लक्षात येताना दिसतंय की त्या ठिकाणी ते असणारे काही कार्डबोर्ड जे आहे तर ते कार्डबोर्ड त्या ठिकाणी चिटकलेलं दिसतंय. आता असं का होताना दिसतंय तर आपल्या लक्षात येताना दिसतंय की हवेचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो खालून वरच्या दिशेनं ते असणारे काही कार्डबोर्ड जे आहे तर त्या कार्डबोर्डला त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे हे जे काही कार्डबोर्ड जे आहे तर ते कार्डबोर्ड त्या ठिकाणी पडत नाही. अशा पद्धतीचा असणारा जो काही एक्सपेरिमेंट जो आहे तर तो एक्सपेरिमेंट काय करा तुम्ही घरी त्या ठिकाणी करून पहा, तो तुमचा सक्सेस होईल. पुढे ग्रेट सायंटिस्ट इन 1726 द स्वीडिश सायंटिस्ट डॅनियल बॉर्लिन पुट फॉर द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल दॅट प्रेशर ऑफ द एअर डिक्रीजेस व्हेन इट्स व्हॅलॉसिटी इन्क्रीजेस व्हाईल द प्रेशर ऑफ द एअर इन्क्रीजेस व्हेन इट्स व्हॅलॉसिटी डिक्रीजेस. 1726 स्वीडिश असणारा जो काही शास्त्रज्ञ जे आहेत तर तो आहे डॅनियल बॉर्लिन. यांनी त्या ठिकाणी महत्त्वाचं अशा प्रकारचं असणारं जे काही तत्त्व जे आहे तर ते तत्त्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे असणारी जी काही हवा जी आहे तर त्या हवेचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी काय होता कमी होताना दिसतो. म्हणजे त्याची असणारी जी काही वेग जो आहे तर तो वेग ज्या वेळेला त्या ठिकाणी वाढतो तर त्यावेळेला ती हवा जी आहे तर त्या हवेचा दाब त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. आणि ते असणारी जी काही हवा जी आहे तर त्या हवेचं असणारे काही प्रेशर जे आहे तर ते प्रेशर ज्या वेळेला त्या ठिकाणी इन्क्रीज होताना दिसतं तर त्यावेळेला त्याची असणारी जी काही व्हॅलॉसिटी जी आहे तर ती व्हॅलॉसिटी त्या ठिकाणी कमी होताना दिसते. इफ ए बॉडी इज मुव्हिंग थ्रू एअर द एअर प्रेशर डिक्रीजेस परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ द मोशन अँड द एअर इन इट सराउंडिंग फ्लोज रॅपिडली फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की एखाद्या असताना जी काही बॉडी जी आहे तर त्या बॉडीच्या सभोवताली असताना जी काही हवा जी आहे तर ती हवा जर त्या ठिकाणी मुव्हिंग जर असेल, गतिमान जर असेल, तर अशा वेळेला त्या हवेचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब काय होताना दिसतो, डिक्रीज होताना दिसतो. आणि हवेचा होणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब काय सांगितलं आहे, डिरेक्शन ऑफ द मोशन जे आहे गती जी आहे तर त्या गतीच्या दिशेला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर, म्हणजे या परपेंडिक्युलरलाच त्या ठिकाणी आपली लंब दिशेने त्या ठिकाणी तो असतो, दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी असणार आहे. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की देन द एअर इन इट सराउंडिंग फ्लोज रॅपिडली फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी सभोवतालची असणारी जी काय हवा जी आहे तर ती हवा काय होताना दिसते, हाय प्रेशरकडून लो प्रेशर जे आहे तर त्या लो प्रेशरला काय होताना दिसते तर त्या ठिकाणी ते जाताना दिसते. एक्सपेरिमेंट नेक्स्ट ऑब्झर्व अँड डिस्कस.
ठिकाणी पाहायचे आणि त्या पद्धतीने असणारे जे काही निरीक्षण जे आहे तर त्या निरीक्षणावरून चर्चा जी आहे तर ती चर्चा आपल्याला त्या ठिकाणी करायची. टेक सम वॉटर इन ए प्लास्टिक कप अँड होल्ड ए स्ट्रॉ अपराईट इन इट. तर सर्वसाधारणपणे आकृती जी आहे तर त्या आकृतीकडे त्या ठिकाणी पहा. आकृतीकडे पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येताना असतं की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी असणारी जी काही कृती जी आहे तर ती कृती त्या ठिकाणी करायची. की या ठिकाणी असणारं तर काही प्लास्टिकचा असणारा तर काही कप जो आहे तर तो कप त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि या कपाच्या आतमध्ये आपल्याला असणारी जी काही स्ट्रॉ जे आहे ही काही स्ट्रॉ जी आहे तर ती स्ट्रॉ त्या ठिकाणी उभी राहील अशा पद्धतीने काय करायची ती स्ट्रॉ जी आहे तर ती स्ट्रॉ काय करायची तर त्याच्यामध्ये ठेवायची. होल्ड ए स्मॉल पीस ऑफ अनादर स्ट्रॉ नियर द अप्पर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ अँड परपेंडिक्युलर टू दॅट स्ट्रॉ. त्याच्यानंतर दुसरी असणारी जी काही स्ट्रॉ जी आहे तर त्या दुसऱ्या स्ट्रॉचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचे. तर या ठिकाणी दुसरी स्ट्रॉ त्या ठिकाणी आपल्याला दिसते. ही जी काही दुसरी असणारी जी काही स्ट्रॉ जी आहे तर ती दुसरी स्ट्रॉ पहिली असणारी जी काही स्ट्रॉ जी आहे तर त्या स्ट्रॉच्या जवळ त्या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवायची की सर्वसाधारणपणे ह्या दोन्ही असणाऱ्या काही स्ट्रॉ ज्या आहेत तर त्या स्ट्रॉ एकमेकाला त्या ठिकाणी कसे असतील लंब त्या ठिकाणी असतील अशा पद्धतीने आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या दोन्ही असणाऱ्या काही स्ट्रॉ ज्या आहेत तर त्या स्ट्रॉ काय करायच्यात एकमेकांना त्या ठिकाणी लंब असतील तर अशा पद्धतीने काय करायच्यात तर त्या ठिकाणी ते ठेवायच्यात. म्हणजे काटकोनामध्ये त्या ठिकाणी दोन्हीच्या दोन्ही त्या ठिकाणी स्ट्रॉ असेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी ठेवायच्यात. ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ द स्ट्रॉ. त्याच्यानंतर दुसरी असणारी जी काही स्ट्रॉ जी आहे तर ती दुसरी स्ट्रॉ या ठिकाणापासून काय करायची आपल्याला त्या ठिकाणी ब्लो करायची. म्हणजे त्याच्यामध्ये असणारी जी काही हवा जी आहे तर ती हवा काय करायची तर त्या ठिकाणी फुंकायची. म्हणजे सर्वसाधारणपणे स्ट्रॉचं असणारं जे काही वरचं असणारं जे काही तोंड जे आहे तर त्या तोंडामधून काय करायचं आपल्याला तर त्या ठिकाणी काय करायचं जोराने त्या ठिकाणी फुंक जी आहे तर ती फुंक त्या ठिकाणी मारायची. आता मारल्यानंतर काय आता असेल यू विल सी ए फाउंटन ऑफ द वॉटर व्हाय डीड दिस हॅपन. तर आपल्या असं लक्ष देताना असतं की या ठिकाणी हा जो काही पाण्याचे असणारे जे काही कारण जे आहे किंवा पाण्याचा असणारा जो काही फवारा जो आहे तर तो फवारा आपल्याला त्या ठिकाणी उडताना दिसतो. आणि आपल्याला म्हटलं की व्हाय डीड धिस हॅपन असं त्या ठिकाणी का घडतं तर ते आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं तर त्याचं असणारं जे काही उत्तर जे आहे तर ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं शोधायचं. तो आता किंवा ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ द एअर ॲट्स इज ओपन एंड इज पुश्ड अवे अँड हेन्स द प्रेशर ऑफ द एअर ॲट द ओपनिंग गोज डाऊन. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की स्ट्रॉ जे आहे तर त्या स्ट्रॉमधून ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी फुंकर जे आहे तर ते फुंकर त्या वेळे मारतो तर त्या वेळेला ही जी काही स्ट्रॉ जे आहे तर त्या स्ट्रॉच्या समोरची असणारी जी काही हवा जी आहे तर ती हवा काय केली जाते दूर त्या ठिकाणी ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेली जी काही हवा जी आहे तर त्या हवेचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब काय होता नसतो कमी होता नसतो. पहा परत एकदा ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ द एअर ॲट इट्स ओपन एंड इज पुश्ड अवे अँड हेन्स द प्रेशर ऑफ द एअर ॲट दॅट ओपनिंग गोज डाऊन. जे स्ट्रॉमधून फुंकर मारल्यानंतर त्याच्या समोर असलेली जी काही हवा जी आहे तर ती हवा काय केली जाते दूर त्या ठिकाणी ढकलली जाते आणि त्यामुळं त्या ठिकाणी असलेला जो काही हवेचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब काय होताना दिसतो तर त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. ॲज द प्रेशर ऑफ द एअर नियर द अप्पर एंड ऑफ द इरेक्स्ट्रॉ बिकम लेस दॅन द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर द वॉटर इन द कप इज पुश्ड फ्रॉम व्हेअर प्रेशर इज हायर टू व्हेअर इट इज लोअर दॅट इज इन द अपर डिरेक्शन अँड द वॉटर कम्स आउट इन द फॉर्म ऑफ द फाउंटन. जे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना असते की जे असताना जी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय लक्षात येताना पहा की स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेला जो काही हवेचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब वातावरणाच्या दाबापेक्षा त्या ठिकाणी कमी झाल्यामुळे काय होता निश्चय कपामधलं असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या कपामधलं पाणी जास्त दाबाकडून काय होता निश्चय कमी दाबाकडं म्हणजे वरच्या दिशेनं आपल्याला काय सांगितलं अपवर डिरेक्शन जे आहे तर ते अपवर डिरेक्शन त्या ठिकाणी ढकललं जातं आणि हे जे काही बाहेर पडणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी आपल्याला फवाऱ्याच्या रूपामध्ये फाउंटनच्या रूपामध्ये त्या ठिकाणी काय होता निश्चय बाहेर पडताना दिसतं. पुढे आता द मोर फोर्सफुली यू ब्लो द हायर विल बी द फाउंटन. म्हणजे जेवढ्या जोरात त्या ठिकाणी तुम्ही फुंकर माराल तर तेवढ्या जोरात काय होताना दिसतो पाण्याचा असणारा जो काही फवारा जो आहे तर तो फवारा त्या ठिकाणी उडताना त्या ठिकाणी दिसतो. द
दी स्ट्रॉ फाउंटन वर्क ऑन बर्नौलीज प्रिंसिपल आणि जे काही असणार जो काही स्ट्रॉचा हा जो काही असणार तो काही फवारा जो आहे तर तो फवारा त्या ठिकाणी असणार जो काही बर्नौली हा जो काही शास्त्रज्ञ जो आहे तर त्या शास्त्रज्ञाचा असणार जे काही तत्व जे आहे तर त्या तत्वावर काय करता येईल तो कार्य करता येईल अशा प्रकारची असणार जी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी त्या ठिकाणी प्रत्यक्ष करून पहा. स्ट्रॉ जे आहे म्हणजे जे कोल्ड ड्रिंक्स आपण पितो तर ते पिण्यासाठी वापरण्यात येणारं जे काही स्ट्रॉ जे आहे तर त्या स्ट्रॉचा वापर करून तुम्ही जी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी करून पहा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिले पहा की व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज्ड टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ द एअर. म्हणजे हवेचं तापमान वाढलं की त्याच्या हवेच्या दाबावर काय परिणाम होतो तर याच्यासाठी असणारं जे काही डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी लावायचं आणि याचं उत्तर जे आहे तर ते उत्तर त्या ठिकाणी शोधायचं आहे. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.